अनेक वेळेस पती पत्नीचे वाद हे इतक्या टोकापर्यंत जातात की त्यांना घटस्फोटाशिवाय पर्याय उरत नाही। अशा वेळी जेव्हा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचं प्रकरण जातं तेव्हा काही प्रकरणाचा निकाल हा एका वर्षाच्या आत लागतो तर काही प्रकरणांचा निकाल हा वर्षानुवर्षे वेटिंगवर असतो। आणि या प्रकरणांमध्ये जर पती आणि पत्नी दोघांचीही संमती असेल तर त्याचा निकाल लवकर लागतो। आणि याच्या उलट दोघांपैकी जर एक जण घटस्फोट घेण्यास तयार नसेल आणि एक जर घटस्फोट घेण्यास तयार असेल तरी अशा प्रकरणांचा निकाल हा अनेक वर्ष लांबणीवर जातो। मात्र यावर आता तोडगा काढत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय दिलाय। काही विवाहांमधील संबंध इतके ताणले गेलेले असतात की त्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नसते, त्यामुळे ज्या जोडप्यांना वेळ न घालवता लवकरात लवकर वैवाहिक नात्यापासून वेगळं व्हायचे असे जोडपे आता कौटुंबिक न्यायालयात वेळ न घालवता थेट सुप्रीम कोर्टात जाऊन घटस्फोटाची मागणी करू शकतात। मात्र त्याआधी हिंदू विवाह कायदा काय सांगतो ते ऐका। हिंदू विवाह कायदा 1955 कलम 13(b)(1) मध्ये पती पत्नीच्या संमतीने परस्पर घटस्फोट घेण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे। त्यापैकी कलम 13 सांगतं की पती पत्नी हे जर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ एकमेकांपासून विभक्त राहिलेले असतील किंवा ते एकत्र राहण्यास तयार नसतील किंवा त्यांना एकमेकांच्या सहमतीने वेगळं व्हायचं असेल तर दोन्ही पक्ष जिल्हा न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात। तर ही कारणं घटस्फोट घेण्यासाठी आधारही मानली जातात। तर त्या पुढे जाऊन कलम 13(b)(2) असं सांगतं की घटस्फोटाची मागणी करणाऱ्या दोन्ही पक्षांना घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यापासून 6 ते 18 महिने वाट पाहावी लागते। त्यांना आपलं म्हणणं मांडता यावं किंवा कोर्टाच्या काउन्सिलिंग नंतर जर का एखाद्या जोडप्याला याचिका मागे घ्यायची असेल तर त्यांना 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो। या टाइम पिरियड नंतर कोर्ट हे दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतं आणि जर समाधान झालं तर चौकशीनंतर घटस्फोटाचा आदेश जारी करू शकतं। आता हे आदेश जारी झाल्यापासून विवाह संबंध संपले असं मानण्यात येतं। विवाहबाह्य संबंध, क्रूरता, सोडून देणं, धर्म बदलणं, मानसिक विकार, कुष्ठरोग, लैंगिक आजार, सेवानिवृत्ती किंवा जोडीदारांपैकी एकाच्या मृत्यूची शक्यता या कारणांवरून घटस्फोट मागता येतो। मात्र काही अपवादात्मक प्रकरणात कलम 14 अंतर्गत घटस्फोटाचा अर्ज विवाहाला एक वर्ष पूर्ण झालेला नसला तरीही मंजूर केला जातो। मात्र आता घटस्फोटासाठी लांबच लांब प्रक्रियेला सामोरं न जाता लवकरात लवकर घटस्फोट मिळवून देणारा कलम 142 हे प्रकरण नक्की काय आहे तेही समजून घ्या। कलम 142 उपकलम 1 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आलेत। तर याद्वारे सर्वोच्च न्यायालय हे आपल्या समोरील कोणत्याही प्रकरणाला पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक ते आदेश देऊ शकतं। म्हणजेच आता जर समजा एखाद्या जोडप्याला लवकरात लवकर घटस्फोट हवा असेल तर त्यांना कौटुंबिक न्यायालयात वेळ घालवण्याची गरज नाहीये। कलम 142 अंतर्गत ते थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि घटस्फोटाची मागणी करू शकतात। याच विशेष अधिकारांचा वापर करून सर्वोच्च न्यायालय हे आपल्या समोरील कोणत्याही प्रकरणाला पूर्ण न्याय देण्यासाठी कायदेशीर औपचारिकता सोडून कोणताही आवश्यक आदेश देऊ शकतं। कलम 142 पोट कलम 1 नुसार संसदेकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायद्यानुसार किंवा नियमानुसार अशा प्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे। या पोटकलमातूनच सर्वोच्च न्यायालयाला आपल्या कार्यक्षेत्रात संपूर्ण न्याय देण्यासाठीचा सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे। कोर्टाने दिलेला हा निर्णय 2014 दाखल झालेल्या एका खटल्याशी संबंधित असून सध्या सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारच्या अनेक केसेस प्रलंबित आहेत। कौटुंबिक न्यायालयातील खटल्यांची संख्या जास्त असल्यामुळे न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी अर्ज येण्यास वेळ लागतो आणि आता याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश अभय ओक, न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश JK महेश्वरी यांचा समावेश आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका।